झी 24 तास एक पाऊल पुढे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा कोळसा घोटाळ्यावरनं विरोधकांनी सरकारला घेरलं। स्थायी समितीचा अहवाल आणि सीबीआयवरील सरकारच्या दबावाच्या मुद्द्यावरनं पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीच मागणी विरोधकांनी एकजुटीनं केली आहे। विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं संसदेच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोळसा खाण घोटाळ्यात देशाशी विश्वासघात, कोळसा खाण वाटपातल्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब। संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात सत्य बाहेर, कोळशाच्या दलालीत सगळ्यांचेच हात काळे। कोळसा खाण घोटाळ्याचं भूत सरकारच्या मानगुटीवर पुन्हा एकदा येऊन बसलंय। कोळसा खाण वाटपात घोटाळा झाल्याचं दुसरं तिसरं कुणी नव्हे तर संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालातच हे सत्य बाहेर आलंय। काय आहे स्थायी समितीच्या अहवालात? 1993 ते 2004 या 15 वर्षात कोळसा खाणींचं वाटप मनमानी पद्धतीनं करण्यात आलं। या वाटपात कोणतीही पारदर्शकता नव्हती। 2004 ते 2008 या काळात वेबसाईटवर वाटपाची सूचना देण्यात आली, मात्र पारदर्शी टेंडर पद्धत अवलंबवण्यात आली नाही। या खाणींच्या वाटपात सरकारला 1 रुपया देखील महसूल मिळाला नाही। या मनमानी वाटप प्रक्रियेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करण्यात आली नाही। विशेष म्हणजे कोळसा घोटाळ्याच्या चौकशीत सरकारनं सीबीआयवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ घातला, त्यामुळे संसदेचं कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित करण्याची वेळ आली। उच्चतम कार्यालय से सीबीआई को निर्देश दिए गए हैं कि वो रिपोर्ट दिखाई जाए जो आप कोर्ट में दाखिल करने जा रहे हैं और उसमें इस प्रकार के सुधार किए जाएं। तो अगर पीएमओ ऐसा कर रहा है तो फिर प्रधानमंत्री का इस्तीफा मांगने के अलावा और बचता ही क्या। नेहमीप्रमाणे सोनिया गांधींनी पंतप्रधानांची पाठराखण केली आहे। विरोधकांना मागणी करू द्या अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगत विरोधकांनी जेपीसी चर्चा करावी असा सल्ला दिलाय। 25 तारीख को उस संसदीय समिति की बैठक है और जिसको भी जो बात कहनी है उचित स्थान और उचित जगह अपनी बात कहने का वो संसदीय समिति है। कोळसा खाण वाटपात तब्बल 10 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचं गेल्या वर्षी कॅगनं आपल्या अहवालात नमूद केलं होतं। नंतर हा आकडा कमी करण्यात आला असला तरी सरकारनं या अहवालावर संशय व्यक्त केला होता, मात्र संसदीय समितीनंच घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानं सरकारची आता चांगलीच अडचण झाली आहे। रश्मी पुराणिक, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।